नमस्कार मित्रांनो, तर मी गुहागरमध्ये शिमग्यासाठी आलो होतो. तो काल मी होतो गुहागरच्या वरवली या भागामध्ये. वरवलीचं जे धनंजयचं माझ्या मित्राचं घर होतं, तो आज मी आलो आहे साक्री आगर गणेशवाडी येते. हे आता इथेच खरं तर शिमग्यासाठी आलो होतो. हाच फड आहे. तो थोड्या वेळात पालखी येईल. पालखी किती वेळात येईल? धनंजय पालखी तरी किती वेळात येईल? तरी 5 मिनिटात. 5 मिनिटात तयारी वगैरे, धनंजयच्या आईने तयारी वगैरे केलेली आहे. तो आता बघूया आपण पालखीमध्ये काय काय बोलवतो. मी पहिल्यांदाच गुहागर या साईडला आलो आहे. मी मूव मालवणचा. तो इथे काय काय वेगवेगळं बघायला मिळतं आहे, सो मी तुम्हालाही दाखवतो. चला. Yeah.
I'm going to go to the house.
तर धनंजयच्या घरी पालखीचं पूजन झालेलं आहे, नैवेद्य वगैरे दाखवून झालं आहे. तो पालखी आता गावात फिरून येईल आणि फिरून झाल्यानंतर हे मागे जो तुम्हाला सभागृह दिसतोय त्या सभागृहामध्ये पालखी नाचवणार. तिथून पालखी नाचवल्यानंतर पुढच्या मंदिरात जाईल, बरोबर. मंदिरात जाऊन तिथे पुन्हा नाचवली जाईल. सो आपण पालखी जे नाचवणार ते पुढच्या व्लॉगमध्ये बघू. हा व्लॉग इथेच संपतोय. सो हे माझे इथले मित्र, तोपर्यंत हा व्लॉग बघा, शेअर करा, लाईक करा. तुमच्या कोकणातले लोक जे मुंबईत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तोपर्यंत पात्रा, थँक्यू.